गेले 2 महिन्यापासून आम्ही इच्छुक झाल्यापासून आम्ही पाहतोय की बहिष्कृत वागणूक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भेटत आहे. दहीपासून आपणही पाहतात की बाबा नेते कार्यक्रमांना पाठ फिरवली. ते मोठे आहेत, नेते आहेत राज्याचे आमच्या, पण त्यांनी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना माझ्या कार्यक्रमाला जायचं नाही, अमोलकरांच्या कार्यक्रमाला कोणी उपस्थित राहायचं नाही, अशा प्रकारचा दबावही त्या ठिकाणी आणला जातो. पण ठीक आहे, 2 महिने माझ्यासोबत केलं, एकाही मी काही तक्रार करत नाही, मी काही रडणारा कार्यकर्ता नाही, मी लढणारा कार्यकर्ता आहे. पण खऱ्या अर्थाने एक आत्मसन्मान पण असतो. आचार संहितेचे दिवस जवळ येत आहेत, तसतसा विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या आपल्याला वाढताना पाहायला दिसते. काही दिवसानंतर आचारसंहिता लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबेल. मात्र भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रात जे काही मोठं वजन असलेला मतदारसंघ जो कुठला असेल, तो पुण्यामध्ये कोथरूड या मतदारसंघाचं नाव घेतलं जात आहे. आणि याच मतदारसंघामध्ये, या सेफ मतदारसंघामध्ये आता भाजपचं टेन्शन वाढलेलं पाहायला मिळतंय. त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते, नेते काय बोलतील ते आपण पाहूच. मात्र चंद्रकांत दादा या ठिकाणी आमदार आहेत आणि ते आमदार असून सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे काही मंडळी इच्छुक आहेत आमदारकी लढवण्यासाठी. त्यांनी आता प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्यांचं जे काही दुखणं होतं ते मांडलं. ते आहेत भाजपचेच माजी नगरसेवक अमोलजी बालवडकर. तुम्ही आता जी तुम्हाला ट्रीटमेंट भाजपकडून मिळते, तुमच्या नेत्यांकडून मिळते, त्याचं दुखणं तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडले, नेमकं तुमचं दुखणं काय आहे? माझं दुखणं नाही आहे, बऱ्याच कार्यकर्त्यांचं दुखणं आहे. काय, कार्यकर्त्याची भावना जपली पाहिजे. काल खरं तर बरेच दिवस झाले, 2 महिन्यापासून अनेक विषय चालले आहेत, पण मी कधी प्रतिक्रिया दिली नाही. पण कालची जी निरीक्षक आले होते, जी भारतीय जनता पक्षाची लोकशाही आहे, त्यातली एक प्रकार आहे की बाबा निरीक्षक येतात आणि मतदारसंघातलं मत जाणून घेतात, कार्यकर्त्याच्या भावना समजून घेतात, कार्यकर्त्यांना कुठल्या उमेदवाराबाबत मत आहे, कोणाला उमेदवारी द्यायची या बाबतीतसुद्धा विचारलं जातं. आणि ही भारतीय जनता पक्षाची लोकशाही आहे. इथून मागच्या काळामध्ये या गोष्टी होत गेल्यात, पण कालचा दिवस खऱ्या अर्थाने चुकीचा ठरला. कारण माझ्यासारखे अनेक अजून 1-2 जण या मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत, तर त्यांची नावे वगळायची, त्यांचं नाव कुणी त्या ठिकाणी घ्यायचं नाही, असे स्पेसिफिक कॉल बऱ्याच कार्यकर्त्यांना करण्यात आले, दबाव टाकण्यात आला. चर्चा होण्यासाठी तुमचे नावच पुढं करू दिले नाहीत? हां ठीक आहे, त्यांना तिकीट द्यायचं ते देणार आहेत ते, पण आमचं नाव आल्याने काय फरक पडणार आहे असा? पण खऱ्या अर्थाने अशी एवढी जर वाईट वेळ असेल, एवढे जर आम्ही वाईट असेल की आमच्यासाठी फोन करावा लागतो की यांची नावं तुम्ही घेऊ नका, यांचं नाव निरीक्षकांपर्यंत नाही गेलं पाहिजे. गेले 2 महिन्यापासून आम्ही इच्छुक झाल्यापासून आम्ही पाहतोय की बहिष्कृत वागणूक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भेटत आहे. दहीपासून आपणही पाहतात की बाबा नेते कार्यक्रमांना पाठ फिरवली. ठीक आहे, त्यांनी स्वतः फिरवली, त्यांची स्वतःची नाराजी असेल मी इच्छुक झाल्यापासून, पण त्यांनी खऱ्या अर्थाने एवढे ते मोठे आहेत, नेते आहेत राज्याचे आमच्या, पण त्यांनी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना माझ्या कार्यक्रमाला जायचं नाही, अमोलकरांच्या कार्यक्रमाला कोणी उपस्थित राहायचं नाही, अशा प्रकारचा दबावही त्या ठिकाणी आणला जातो. आणि सगळे माझे मित्र आहेत भारतीय जनता पक्षाचे, कारण 10 वर्ष मी या परिवारात काम करतोय. अनेक जण व्यक्तिगत येऊन माझ्याशी बोलतात, बाबा हे चुकी चाललंय, आमच्यावरती दबाव आहे, आम्हाला मग यायचं असते, पण आम्ही येऊ शकत नाही. म्हणून ठीक आहे, 2 महिने माझ्यासोबत केलं, एकाही मी काही तक्रार करत नाही, मी काही रडणारा कार्यकर्ता नाही, मी लढणारा कार्यकर्ता आहे. पण खऱ्या अर्थाने एक आत्मसन्मान पण असतो. मग कालच्या निरीक्षकांच्या बैठकीमध्ये जर आपल्याला जर अशी वागणूक भेटत आहे की बाबा यांचं नाव पण घेऊ नये, मग जर या गोष्टी आपण कुठेतरी व्यक्त केल्या पाहिजे. आता व्यक्त करायला आता एक मोठे, हे स्वतःच मोठे नेते आहेत, मग यांच्या बाबतीत बोलायचं कुठं? आता ज्यांच्या बाबतीत मी तक्रार केली 27 तारखेला देवेंद्रजींना, बावनकुळेंना, दानवे साहेबांना की बाबा हे 2 महिन्यापासून चुकीचा पायंडा पाळत आहे, खिलाडू वृत्तीने निवडणूक घेतली पाहिजे. मी इच्छुक आहे बाबा, इच्छुक नसलं तर मी तुमचंच काम करणार आहे, तुम्हाला तिकीट भेटणार आहे, तुम्ही नेते आहेत राज्याचे मोठे, माझ्या खांद्याला खांदा, माझ्या खांद्यावर ठेवा ना तुम्ही माझ्या कार्यक्रमाला येऊन, मोठेपणा तुम्ही मुलांचं मोठेपण दाखवा. ही संकुचित वृत्ती दाखवून उपयोग नाही, त्यातून चुकीचा मेसेज जनतेमध्ये जातोय. चर्चा होते वेगवेगळ्या प्रकारच्या, या चर्चेला चर्चा होण्याचं कारणीभूत ते स्वतःच आहे, यात माझा काही दोष नाहीये. तुमच्या दही हंडीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण तुम्ही त्यांना दिलं होतं आणि परतही सांगितलं होतं, तुम्ही आठवण करून देण्यासाठी पण तुमचा एक व्हिडिओ तुम्ही प्रदर्शित केला होता की मी परत दादांना आमंत्रित करतो. दादांचा त्याच्यावर काय रिप्लाय आला, काही तुम्हाला मेसेज केला, काही फोनवर बोलले, तुम्ही काही भेट घेतली का त्यानंतर काय घडलं? त्यानंतर 1-2 नमस्कार चमत्कार झाला आहे, पण ते पण काय असं विशेष काय पाहिलं का त्यांचं काय प्रेम मला वाटत नाही राहिलं आमच्यावरती. त्या निवडणुकीत जातो त्या दहीहंडीत तुम्ही विचार करा, इथं माझी या चौकात माझा कार्यक्रम, पुढच्या चौकात ते येऊन जाते ते, आणि त्यांचा कार्यकर्ता एवढी मोठी लोक तिथं 300,000 लोक जनता तिथं ते येत नाही. मग खऱ्या अर्थाने की बाबा एवढं अंतर नाही पडलं पाहिजे कार्यकर्त्या नेत्यामध्ये. आम्ही शेवटी किती केलं तरी आम्ही कार्यकर्ते, आम्हालाही माहिती आहे बाबा आपली क्षमता काय आहे. ते राज्याचे नेते आहेत पक्षामध्ये, ते आमच्यापेक्षा त्यांनी जास्त काळ दिलेला आहे. पण कदाचित नंतर असं वाटतं की अरे या चुकीचं चाललं, यांनी असं नाही वागलं पाहिजे. दुःख होते, रागण्यापेक्षा दुःख वाटते बाबा
आपण या नेत्यांसाठी 5,000 लोकांची सभा घेणार आहे. मी एकमेव कार्यकर्ते आहे 2019 माझ्या प्रभागातनं त्या ठिकाणी मोठ्या जे काही लीड मिळालं 22,000 लीड माझ्या प्रभागातनं मिळाले हा खेकोतुंडमध्ये त्या लीडमधनेच त्यांचं त्या ठिकाणी ते निवडून आले होते. 5 वर्ष आम्ही त्यांचा फोटो टाकून सगळं एवढं प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना हे करून आणि केवळ फक्त इच्छुक झालो म्हणून जर एवढं आपल्याला डायरेक्ट मनातलं प्रेम आपलं गायब होत असेल, आपल्याबद्दल असणारं त्यांचं तिरस्कार त्यांचा वाढत असेल, आपल्याबद्दल ते इतरांना सांगत असेल की याच्याजवळ कोणी जायचं नाही, तर हे सर्व कानावर काय आलं तुमच्या गोष्टी? आता काय सांगतात ते लोकांना, असं काय कानावर आलं तुमच्या? आता कालचा विषय निरीक्षकांचा विषय की बाबा इच्छुक आमोलकरांचं नाव कोणी घेऊ नका, कोणी ते नाव लिहू नका, इथून माझ्या कार्यक्रमाला कोणी जायचं नाही, अशा अनेक विषय आहेत. तर तुम्ही खिलाडू वृत्ती म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाची शिस्त म्हणा या सगळ्या गोष्टीबद्दल बोलले. अमोल वालवडकर हे भाजपमधूनच इच्छुक आहेत की काही दुसऱ्या पक्षाचे पण तुम्हाला निरोप येत आहेत? मी भारतीय जनता पक्षामधनंच इच्छुक कार्यकर्ता आहे. मी 10 वर्ष एवढं काम केलं ना, मग मी दुसऱ्या पक्षातून इच्छुक राहायचा माझा काय संबंध आहे? मी भारतीय जनता पक्षामधनं इच्छुक आहे. पण तुम्हाला दुसऱ्या पक्षाचे काही ऑफर येतात का? ऑफर यायला मी काही एवढा मोठा नेता नाही आहे. मी काही माझे आमदार माझे खासदार नाही आहे. मी पक्षाचा एक सर्वसामान्य नेता आहे. आता नगरसेवक पण नाही आहे, माझे नगरसेवक आहे. पक्षाचं कुठलं पद पण माझ्याकडे नाही आहे. मी केवळ एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाकडून माझी अपेक्षा आहे की मला तिकीट भेटेल म्हणून. आता तुमचा मेळावा होतोय 6 तारखेला, तर तो मेळावा भारतीय जनता पार्टीच्या बॅनरच्या खाली नसणार आहे. कुठल्या नेत्यांचा फोटो वगैरे त्याच्यावर असेल का नाही आता त्याचं क्लॅरिफिकेशन तुम्हीच द्या. मात्र तो मेळावा कशासाठी आहे आणि तुमच्या फाउंडेशनच्या मार्फत तो होतोय असं का? हा मेळावा मी दरवर्षी घेत असतो. जन आशीर्वाद मेळावा मी रविवारी या ठिकाणी घेतलेला आहे. जवळपास 35-40 हजार मतदार त्या ठिकाणी येणार आहे. त्यांचा मी आशीर्वाद या विधानसभेच्या निवडणुकीसाठी घेणार आहे. माझी भूमिका माझं मत या भागाच्या मतदारसंघातील विकास कामाबाबतीत माझं विजन त्या ठिकाणी मी मांडणार आहे. तुम्ही आता तुम्ही म्हणता विधानसभा निवडणूक मी लढणारच आहे, मात्र तुमचं वरिष्ठ नेते जे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा बावनकुळे जे असतील यांच्याशी काही बोलणं झालंय काय, त्यांच्या काही सूचना आल्या का तुम्हाला? नाही अजून काही ती वेळ आली नाही. त्यांनी बोलवलं की मी भेटेल त्यांना, माझे इच्छुक उमेदवार आहे मी त्यांना कळवेल. पण तुम्हाला तयारी लागायचं काय त्यांच्याकडून निरोप वगैरे? तयारीला कशाला, तयारी तर कार्य ज्याला विधानसभा लढवायची त्यांनी कायम तयारीत असलं पाहिजे. तयारी सांगायची गरज आणि मी कायम तयारीत असणार कार्यकर्ता आहे. आता थेट मुद्द्याचाच बोलतो, जर तिकीट नाही भेटलं तर अमोल बालवडकरांच्या पुढे काय पर्याय आहेत? तिकीट पहिली गोष्ट, तिकीट मला भेटणारच आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे. तिकीट नाही भेटलं मला आमदार नाही व्हायचंय. माझी इच्छा असणं महत्वाचं नाही, ते जनतेला अमोल वाडकरांना जर आमदार करायचं जे जनतेचं प्रेम माझ्यावरती आहे मी त्यांचा विचार घेईल की बाबा काय करायचं. जर माझी जनता म्हणली बाबा काय नाही आपल्याला थांबायचं थांबू, जनता म्हणली आपल्याला पुढे जायचं तर पाहू. शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या मेळाव्याला कोणाची उपस्थिती असणार आहे, कुठल्या VIP व्यक्तीची उपस्थिती तुमच्या मेळाव्याला असणार आहे? माझ्या मेळाव्याला VVVIP व्यक्तीची उपस्थिती असणार आहे. कोणते? 6 तारखेला ज्याच्या ज्यांनी बटन दाबल्यावरती इथं या राज्यातलं मुख्यमंत्री बनणार आहेत, जो बटन दाबतो निवडणुकीच्या काळामध्ये आमदारकीसाठी कोणाला आमदार करायचे, असे माझे मायबाप माझी जनता या जनतातल्या कष्टकरू कुटुंबातील 10 व्यक्ती VIP खुर्चीवरती या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजून कोणाला बसवलं नाही. त्या मतदार राजाला मी खऱ्या अर्थाने प्रत्येक मोठ्या मोठ्या सभामध्ये महाराष्ट्र देशामध्ये आपण पाहतो की मोठे VIP खुर्चीवर असतात आणि मायबाप जनता खाली खुर्च्यांवरती बसलेली असती. तर त्यातला सन्मान म्हणून या सगळ्यांचा सन्मान म्हणून 10 मतदार राजाला मी ज्या VIP खुर्च्या ज्याच्यावरती मुख्यमंत्री राज्यपाल बसतात तसल्याच खुर्च्या आणलेल्या आहेत आणि त्याच्यावरती त्यांचा बसून सत्कार सन्मान करणार आहे. तेच माझे VIP, माझी मायबाप माझी जनता माझी VIP आहे. नक्कीच तुम्ही आमच्याशी बोलत. तर हे होते अमोल बालवडकर जे की महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे बालेकिल्ले जे म्हणतात त्या कोथरूड मतदारसंघातील ते माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 22,000 लीड त्यांच्या प्रभागातून लोकसभेला मिळालं होतं. तेच अमोल बालवडकर त्यांची खंत व्यक्त करतायत. मी इच्छा व्यक्त केली विधानसभा लढवण्याची आणि भाजपचे मोठे नेते चंद्रकांतदादा पाटील हे अशा प्रकारे निरीक्षकांची जे काही आले होते त्यांना कार्यकर्त्यांना जे काही सूचना केल्या गेल्या किंवा माझ्या कार्यक्रमाच्या जवळून जाऊन दुसऱ्या कार्यक्रमाला चंद्रकांतदादांनी भेट दिली पण माझ्या कार्यक्रमाला आले नाही. आता माझा जो काही मेळावा होणार आहे त्या मेळाव्याला साधे मतदार VVIP खुर्चीमध्ये मी बसवेल आणि त्यांचा सन्मान करेल आणि तिकीट हे मला मिळणारच आहे. त्या गोष्टीसाठी मी माझ्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करील असं देखील मत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.